आपल्याला दिसणारं हे दृश्य कुठल्या तलावाचं नाहीये, तर हे आहे कोरेगावच्या शास्त्री नगर मधील खेळाचं मैदान. मुंबईत पहिल्या पावसानं जोरदार बॅटिंग केली आणि खेळाच्या मैदानाचं तलावात रूपांतर झालं. पहिल्याच पावसात मुंबईच्या उपनगरातील सखल भागात पाणी जमा झालं आणि मुंबईकरांची पुरती त्रेधा किरकिट उडाली. दरवर्षी पावसाळ्यामध्ये आमच्याकडे 3-3.5 फूट पाणी जमून आमच्या करदात्या नागरिकांना नहारचा त्रास होत आहे. यावर्षी सुद्धा बराच प्रयत्न केला, आम्ही आंदोलनं केली. प्रश्न निर्माण असा होतो की आमच्या प्रत्येक मालमत्तेनुसार म्हणजे गाडी, दुचाकी, टाकी पाण्याची पिण्या, टाकीमध्ये पाणी जातं, हे पावसाचं पाणी म्हणतो आपण, पण ते शेवटी सांडपाणी मिश्रित पाणी आहे, याचा निचरा होत नाही, त्यामुळे आम्हाला फार त्रास होतो. आणि यावर्षी काही ना काहीतरी आता पाऊस पडलाच नाही आहे, खरं म्हणजे अर्धा तास पाऊस पडला आहे. तर तुम्ही दिसू तुम्हाला दिसेल की काय जे आमची पोझिशन आहे. आता मला सांगा, 4 दिवस पाऊस पडणं असं आपण भाकीत केलेलं आहे, आमची काय अवस्था होईल? तर कृपया आम्हाला अशी विनंती आहे की याच्यावरती काहीतरी एकदा अंतिम तोडगा पर्याय काढा आणि आमच्या सगळ्या करदात्या नागरिकांची सुटका करा. आपण मुंबईच्या उपनगरात काय परिस्थिती आहे ती बघितली. मुंबई शहरात सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाहीये. परळचं शिरोडकर मार्केट, या मार्केटमध्ये कोळी महिलांना मुंबई महानगरपालिकेने तळघरात बांधून दिलेल्या नवीन मार्केटमध्ये पावसामुळे पाणी भरायला सुरुवात झाली. जमिनीमधून पाणी बाहेर येत होतं आणि पाणी भरल्यामुळे ग्राहक मासळी बाजारात जायला तयार नाहीये. मच्छी कुठून घेणार तुम्ही? पाणी अजून भरू लागेल या भीतीने कोळी महिला आपले मासे घेऊन बाहेर विकायला भर पावसात बसले आहेत. वयस्कर कोळी महिला आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी भर पावसात मासे विक्री करण्यासाठी बसले आहेत. चक्रीवादळाच्या वेळी पाणी भरलं होतं ना, त्यावेळी तुमचं नुकसान झालं होतं? त्यावेळी पण नुकसान झालं. ते बोलले कोर्टामध्ये जावा, कोर्टात केस केले ना, कोर्टात वसूल करा. सगळ्यांचं नुकसान झालं होतं ना? झाले ना, सर्वांचं माल पाण्यात वाहून गेला. तुमचं किती नुकसान झालं त्याच्यामध्ये? माझा 20,000 माल होता. सर्व पलटी झाला तो, सडलेला माल आम्ही गिराकांना विकणार का? सकाळी पडलं तर गटरात घाणीचं पाणी येतो. आम्ही त्याच्यात काय आजारी पडायचे का आम्हाला? आतमध्ये गिराक यायलाच मागत नाही, मी बाहेर आलो आम्ही बसायला. आतमध्ये पाऊस झाला बाबा, पाणी भरलंय का? मुंबई महानगरपालिका जरी पावसाळ्यापूर्वी नाले सफाई झाल्याचा दावा करत असली, मुंबईकरांना येणाऱ्या पावसाळ्यात कुठलाही त्रास होणार नाही असं आश्वासन जरी देत असली, तरी पहिल्याच पावसानं मुंबई महानगरपालिकेची विकेट काढली आहे असं म्हणावं लागेल.